आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बुधियाळ मधील भाजप कार्यकर्त्यांचा दावा सपशेल खोटा, काँग्रेसला बुधियाळ मधून 50% मतदान देणार. बुधियाळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी बुधियाळ मधून भाजपला 90% मतदान देण्याचा केलेला दावा दिशाभूल करणार आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केलेल्या आश्वासन विकास कामाच्या जोरावर बुधियाळ मधून काँग्रेसला 45-50% मतदान देऊ असा विश्वास बुधियाळ येथील काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप नेत्यांनी 15 वर्षात काकासाहेब पाटील यांनी कोणतीही विकास कामे केलेली नाहीत असा आरोप करत गावातून 90% मतदान देणार असल्याचा दावा केला होता. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते बोलत होते. यावेळी मोहन शिरगावे, सुभाष पोवार, बाळासाहेब पाटील, श्रीरंग पाटील, हेंगाप्पा संगपाळ, पांडुरंग बादुले, एम के माने, चंद्रकांत पाटील, दादू अण्णा कुर्ले, श्रीरंग देसाई, शिवाजी संगपाळ, श्रीकांत संगपाळ, दत्तात्रय कुलकर्णी, बाळासाहेब किवडे, दत्तात्रय किवडे, नवनाथ देसाई, करण ढाले, संजय सूर्यवंशी, आकाश कांबळे, नितीन पाटील, प्रकाश माने, संजय नलवडे, कृष्णात देसाई यांच्यासह प्राध्यापक सुभाष जोशी प्रेमी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार बुधियाळ मधील भाजप नेते नागरिकांची दिशाभूल करत आहेत. 15 वर्षात काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघात शाश्वत कामाचा डोंगर रचला असताना त्यांनी काहीच केलं नाही असा आरोप करणे चुकीचं आहे. काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी यांच्यावर टीका करताना संबंधित भाजप नेत्यांनी स्वतःची पात्रता समजून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी कामळवाडी करार, यमकर्णी बुधियाळ रस्ता, पाणी पुरवठा योजना, SC समाज भवन, संगम नगर रस्ता, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, रस्ते काँक्रीटीकरण अशा अनेक कामाचा डोंगर रचला आहे. त्यामुळे त्यांनी कामच केले नाही असे म्हणणे धांद्रात खोटेपणा आहे. मतदारांनी याची जाण ठेवून काकासाहेब पाटील यांना मतदान करावे असे आवाहन या नेत्यांनी केले. यावेळी प्रकाश माने म्हणाले की भाजप हा जातीयवादी पक्ष असल्याने बहुजन समाजाने त्यांना पाठिंबा देऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटना बदलण्याचा प्रयत्न याच भाजपने केला आहे. विद्यमान आमदारांनी विकास कामे करताना पक्ष कार्यकर्ते बघून कामे केली आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी श्रीकांत संगपाळ म्हणाले की निपाणी मतदारसंघाच्या इतिहासात भ्रष्टाचाराचे आरोप झालेले एकमेव आमदार म्हणजे शशिकला जोल्ले आहेत. धनशक्तीच्या जोरावर सध्या मतदारसंघात निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न चालू असून लोक जाणकार असल्याने त्यांना नकार देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवाजी संगपाळ म्हणाले की बुधियाळ गावाला कुस्तीची परंपरा आहे. याच गावाची दखल घेत शिक्षण अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधियाळ मध्ये जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यमान आमदारांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी 17 सप्टेंबरला स्पर्धा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर या स्पर्धा आयोजनात गावकऱ्यांचे योगदान असताना त्यांच्या जिल्हा पंचायत सदस्याच्या माध्यमातून श्रेय लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.